कोरोनाच्या महामारीत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. खासगी रुग्णालयातील खर्च परवडण्यासारखा नसल्याने सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. हे लक्षात घेता आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात तेथील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचे काम सुरू करून घेतले आहे. त्यामुळे आज रविवारी रात्रीपर्यंत येथील 10 व्हेंटिलेटर आणि 14 ऑक्सिजनयुक्त बेड गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, डॉक्टर बंटी रामटेके आणि डॉक्टर किन्नाके इत्यादींची उपस्थिती होती. कोरोना काळात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दिशेने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यांनी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी नुकताच मनपाला 1 करोड रुपयांचा निधीही दिला. त्यामुळे येत्या काही दिवसात महानगरपालिकेचेही सर्व सोयी सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. दरम्यान आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा एकदा भेट देत उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी इथे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड सुरू करता येईल इतके साहित्य उपलब्ध असल्याचे दिसून आले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. हे लक्षात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी या एजन्सीला तिथे बोलवून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडचे काम सुरू करून घेतले. हे काम युद्धस्तरावर सुरू असून आज रविवारी म्हणजेच रात्रीपर्यंत येथील 10 व्हेंटिलेटर आणि 14 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना थोड्या प्रमाणात का होईना मोठा दिलासा मिळणार असून उर्वरित इतर बेडही सुरू करण्याच्या दिशेने वेगवान प्रयत्न करण्याच्या सूचना किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. चंद्रपुरातील डॉक्टर आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगत आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे धन्यवाद मानले असून अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आता मी या ठिकाणी वुमेन्स हॉस्पिटल महिलांकरता जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी आहे. इथे यापूर्वी 21 बेड सुरू झाले, परवापासून 30 बेडची व्यवस्था सुरू झाली. आज सायंकाळपर्यंत पुन्हा साधारणतः 24 बेड जे ICU ते सुरू होत आहे. सोबतच या रुग्णालय इथली 200 बेडपर्यंतची या 7-8 दिवसामध्ये कॅपॅसिटी वाढवत आहे. मी जे सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की या संकटाच्या काळामध्ये ते आपल्या कुटुंबाची आपल्या जीवाची पर्वा न करता विशेष असं काम करत आहे. त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो व चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतो की आपण कोणतंही पॅनिकनेस न आणता रुग्णांच्या करता म्हणून जे हॉस्पिटल्स सुरू झाले त्या ठिकाणी संपर्क करावा. जर आवश्यक असेल तर माझाही नंबर सर्व ठिकाणी माझ्याशी संपर्क करावा जेणेकरून त्यांना बेड इंजेक्शन्स किंवा ज्या अडचणी याच्या संबंधीच्या त्याला मदत करता येईल. या ठिकाणी असंही लक्षात आलं आहे की काही लोक या पॅन्डेमिक सिच्युएशनचा वापर करत खूप अवाच्या सवादाराने पैसे आणि आरोग्य सुविधा पुरवित आहेत. माझी त्यांना चेतावणी आहे की आपण हे धंदे बंद करा. या संकटाच्या काळामध्ये खरं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून एका मानवाने दुसऱ्याला मदत केली पाहिजे, परंतु हे होत नाही आहे. म्हणून आमचा प्रशासनाचा भर या गोष्टीवर आहे की जे शासकीय रुग्णालयातले बेड आहेत ते अधिकाधिक उपलब्ध करून दिले तर गोरगरिबांच्या करता म्हणून ते आवश्यक होणार आहे. सायंकाळपर्यंत 10 व्हेंटिलेटरचे बेड आणि 14 ऑक्सिजन बेड या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. उद्या पुन्हा परवा असं रोज सतत मी या ठिकाणी येत देखरेख करत इथली आरोग्य सुविधा कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करतो.